नमस्कार, मी अनय जोगळेकर आणि आपण पाहत आहात MH48। आज आपण चर्चा करणार आहोत राम जन्मभूमी बाबरी मशिदी बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाची, आणि या निर्णयाच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संध्याकाळी 6 वाजता राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनाची। आपण सर्व जाणताच की नरेंद्र मोदी एक राजकीय कार्यकर्ता म्हणून किंवा एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून दोन्ही कॅपॅसिटी मध्ये लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेत सक्रियपणे सहभागी झाले होते, त्याच्यात त्यांनी महत्वाची जबाबदारी उचलली होती। त्यामुळे एक जे टीकाकार असतात त्यांच्या दृष्टीने हा कायमच विषय होता की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर कायद्यात बदल करून कुठल्या ना कुठल्या प्रकारे तरी राम मंदिर निर्माणाचा मार्ग प्रशस्त केला जाईल, पण अर्थात असं काही घडलेलं नाहीये। नरेंद्र मोदींनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट बघितलेली आहे, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट बघितलेली आहे, आणि कायद्याचं पालन आज कुठेही कायद्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा उल्लंघन करण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला नाहीये। आज हा निर्णय आल्यानंतर नरेंद्र मोदींनी देशाला जे संबोधित केले त्याच्यात त्यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले। पहिला मुद्दा म्हणजे त्यांनी हा जो निर्णय आहे त्याची बर्लिनची भिंत पाडण्याच्या घटनेशी तुलना केलेली आहे। 9 नोव्हेंबर रोजीच बर्लिनची वॉल तोडण्यात आलेली होती, अर्थात त्याला जवळजवळ 30 वर्ष होऊन गेलेली आहेत, आणि या घटनेमुळे पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी जे या भिंतीमुळे विभागले गेले होते, एकच लोक एकच संस्कृती एकच भाषा बोलणारे लोक विभागले गेलेले होते, ते एकत्र येण्यात त्याची परिणिती झाली होती। आजच्या या निर्णयामुळे आजच्या या निर्णयाचं काही तुरळक अपवाद वगळता बहुतांश मुस्लिम संघटनांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे, जवळजवळ सर्व राजकीय पक्षांनी त्याचं स्वागत केलेलं आहे, आणि त्याच्यामुळे कुठेतरी हिंदू आणि मुस्लिम यांच्यातलं मनोमिलन घडवण्याची जी प्रक्रिया आहे ती आता सुरू होऊ शकते, त्याचा बाबत आशावाद नरेंद्र मोदींनी व्यक्त केला। आजच सुदैवाने कर्तारपूर कॉरिडॉरही सुरू झालेले आहे, त्यामुळे भारतातील शिखांना त्यांचं जे पहिलं गुरुद्वारा आहे पाकिस्तानमध्ये असते गेलेलं आहे तिथे जाण्याचा मार्ग आज मोकळा झालेला आहे। या दोन्ही घटनांमुळे जो एक ऐतिहासिक संदर्भ आहे भारताच्या स्वातंत्र्याला फाळणीचा संदर्भ आहे, त्याच्यामुळे झालेल्या घटनांमध्ये एक नवीन त्याच्यात एक पहल केली गेलेली आहे। कर्तारपूरचा संबंध फाळणीशी आहे, राम जन्मभूमीचा विषय तर त्याच्याही हून पुरातन आहे, ब्रिटिशांच्या काळापासून हा एक कायदेशीर प्रक्रिया चालू आहे, आणि देशाची हिंदू मुस्लिम आधारावर फाळणी झाल्यानंतर जरी भारताने एक सर्वधर्म समभावाचं तत्व इन लेटर अँड स्पिरिट अंगीकारलं असलं तरी कुठेतरी राजकीय कंपल्शन पोटी एक मोठ्या वर्गाची हिंदू मधल्या मोठ्या वर्गाची अशी भूमिका झाली होती की सेक्युलरिझमच्या नावावर कुठेतरी अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण चालू आहे, आणि त्याच्यामुळे जी एक ग्रीवन्स त्याच्यामुळे जरी एक तक्रार निर्माण झाली होती त्याच्यातनं हा राम मंदिराचा विषय होता, त्याला अचानक एक नवीन ऊर्जा मिळाली। राजीव गांधी सरकारनी शहाबनो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय उलथवून टाकत तिथे तो निर्णय बदलला, त्याच्यात एका धार्मिक गटात मुस्लिम धर्माच्या धार्मिक गटांची मर्जी राखण्यासाठी, आणि मग त्याच्यामुळे जे नुकसान झालं ते सुधारण्यासाठी त्यांनी रामलल्लाचे दरवाजे उघडले, तिथे कालांतराने शिलान्यास केला, आणि मग त्याच्यातनं एक राम जन्मभूमी आंदोलन उभं राहिलं। 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशिदीच्या पतनात त्याची परिणिती झाली। अर्थात या सगळ्या गोष्टींना आता 30 वर्ष उलटून गेलेली आहेत, आणि नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात हेच सांगितलं होतं की या घटनेमुळे कुठेतरी ही जी निर्माण झालेली कटुता आहे, एखाद्या कुटुंबामध्ये जेव्हा छोटे छोटे कलह होतात निर्णय घेताना 2 सदस्यांमध्ये कलह निर्माण होतात, आणि मग त्याच्यामुळे छोटे छोटे निर्णय घेतानाही अडचणी होऊ शकतात, इथे तर आपण आपल्या देशाचा विचार करतोय, आणि देशाच्या बाबतीत जेव्हा अशा प्रकारचा निर्णय येतो तेव्हा हे स्वाभाविक असतं की या निर्णयामुळे एक समाजाच्या कुठल्या ना कुठल्या घटकाला आजचा निर्णय पूर्णतः पसंत पडणं शक्य नव्हतं, पण शेवटी आपल्याला देश म्हणून पुढे जायचंय, एक समाज म्हणून पुढे जायचंय, आणि आपापसातले मतभेद असले तरी त्याचं मनभेदांमध्ये रूपांतर न होता आपल्याला वाटचाल करायची आहे। आजच्या या निर्णयामुळे एक आज आपण एक जी मॅच्युरिटी दाखवली एक समाज म्हणून पुढे जाण्यासाठी, भूतकाळातल्या घटनांचे वाद आहेत आणि ते वाद सोडवण्यासाठी नरेंद्र मोदींनी आज विशेष उल्लेख केला की हे वाद सोडवायचे असतील तर ते कायद्याच्या चौकटीत राहून संविधानाच्या चौकटीत राहूनच ते सोडवायला पाहिजेत, आणि अशा प्रकारे हे वाद सोडवले जाऊ शकतात हे आजच्या या घटनेने सिद्ध केलेलं आहे। आता हा वाद सोडवल्या गेल्यानंतर
आता आपल्याला पुढे बघितलं पाहिजे, एका नवीन भारताच्या गठनासाठी, एक नवीन भारताच्या निर्मितीसाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. आणि हे प्रयत्न करायचे असतील तर आपल्या सर्वांना आपापलं योगदान त्याच्यात दिलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालय कायदेशीर बाबतींची पूर्तता करून कायदेशीर आधारावर निर्णय देऊ शकतो, पण जो एक सामाजिक सलोखा राखायचं काम आहे आणि या मतभेदातनं विकासाच्या कडे आपल्याला घेऊन जायची गोष्ट आहे, ती भारतीयांना करावी लागेल. त्याच्यासाठी त्यांनी मॅच्युरिटी दाखवावी लागेल.